नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यापासून 20 किलोमीटर असलेल्या हिप्परगा ह्या गावात संतुका झरीबा शिकारे वय 65 वर्ष यांनी कुष्ठरोगाने व्यापून गेलेला आहे। हे वास्तव चित्र असताना त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 60 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंत निधी मिळत होती। काही दिवसापूर्वी गावात चौकशी आली आणि चौकशीच्या अंती ते पैसे जिवंत असताना मेले म्हणून ते रद्द केले। तेव्हा त्यांनी 3 वेळा फॉर्म भरले तरी नामंजूर झालं होतं। मी 1 वर्षापूर्वी इंडिया अनहर्डच्या माध्यमातून हिडवो बनवलो का निराधार 60 वर्षी बंद झाले अपंगाचे। मी पुष्ठरोगी माणूस आहो। काय झाली काय नाही की ते आमच्या ग्राम पंचायतमध्ये तलाठी साहेब होते उदगीरवाले, त्या पंचायतीमध्ये काही लोक जमा होऊन काय झाली काय नाही की त्याने काय ते काम काढलेलं होते त्याच्या लिहिण्यामध्ये हे चौकून बसून मेले म्हणून लिहून दिल्यात लोकांना, म्हणजे पैसे येता येता बंद झाल्यात काय नाही मग हे काम होईना धंदा येणार लोकाच्या शेळ्यावर रोट्या खाला दोन शेळ्यावर आला पोटावर आणि तेच आणून खाव शेडा रानात नेऊन झुटपाला ऐकून नंतर गुतून इळ घालून घरला येतो आणि संध्याकाळला म्हणतानी रोटी घेऊन खातो। तेव्हा मी तहसीलदार बोतीकर यांना नायब तहसीलदार बोतीकर यांना मी दाखवल्यानंतर त्यांचं फॉर्म शोधून काढून मंजूर करण्यात आले। त्या कमिटीमध्ये आमदार आणि काही सदस्य उपस्थित होते। गेल्या जून महिन्याच्या 30 तारखेला संतुका झरीबा शिकारे यांना 6 महिन्याचे पैसे मिळाले। तुम्हाला पैसे कोण मिळवून दिलं? हा शांताबाई येवतीकर यांनी आमचे कागदपत्र जोडून तहसीलदाराकडे जाऊन तहसीलमध्ये जाऊन पोस्टमॅनात जाऊन म्हणजे पैसे मंजूर करून दिले। त्यांनी तलाट्याकडे गेले गरम चौकाकडे म्हणजे रहिवासी पत्राची जोड केले त्यांनी लिहून द्यायला लावले। त्यांनी लिहून घेतल्यापासून त्याने पैसे मंजूर करून पोस्टात मला बँकेत नेऊन पैसे 3000 उचलून दिले। ते पैसे मिळाल्यामुळे काय केलं काका तुम्ही? पायाला जखम झाले झालं ताप येऊ लागले मी दवाखाना केलो खानगी मग त्या आता राहिले साबण सोडा मला काय ते लागत आहे तेच आता थोडं थोडं करून खात घेतले। अशा पद्धतीनं आपण त्यांना इंडिया अनहर्डच्या माध्यमातून बदलाव घडवून आणले। मी शांता येवतीकर राज्य महाराष्ट्र इंडिया अनहर्ड नांदेड।